नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. चला म्हटले आज तांबड्या रस्याच्या शेवग्याच्या शेंगा बनवूया. मी ना एक पुस्तकात वाचलं होतं की तांबडा रसा असा बनवावा की अगदी डोळ्यातून पाणी आलं पाहिजे, इतका तिखट बनवावा. पण असं काही नसतं, हं, अगदी मापात तिखट, मापात सर्व काही साहित्य असल्यानं खरंच छान लागतो हा तांबडा रसा. त्या तांबड्या रस्यामध्ये आणखीन काय काय घालता मला माहीत नाही. मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, मला आवडणार पण नाही. मी काही कोणाला नाव नाही ठेवते, पण सांगते की साधं सरळ माझं जेवण असतं आणि खरंच सोप्या अशा भाज्या असतात. तर नक्की बघत जा, खूपच टेस्टी भाजी झालेली आहे. म्हणून मी म्हटले चला की तांबड्या रस्सात आपण शेवग्याच्या शेंगा घालून ही भाजी बनवूया. खरंच खूप टेस्टी झालेली आहे, खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे. तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिप्या बघणाऱ्या तर प्लीज प्लीज आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. चला तर वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1/2 किलो शेंगा घेतलेल्या आहे शेवग्याच्या. त्या छान अशा निवडून कापून आणि थोडंसं मीठ टाकून उकळत ठेवलेल्या आहे. म्हणजे अशा थोड्याशा जास्त शिजवायच्या नाही, कारण नंतरून आपल्याला परत उकळी आणायची असते. मग त्या उगाच मोकळ्या होतील, त्यापेक्षा थोड्या कच्च्याच ठेवा. चला तर अगोदर आपल्याला कच्चे मसाले दाखवते मी तुम्हाला किती घ्यायचे ते. तर इथे मी 4 माणसांचे फक्त ही भाजी बनवत आहे. तर मी 4-5 लवंग, 4-5 मिरे, दालचिनीचा 1 तुकडा, 1 वेलदोडा आणि तेजपान टाकणार आहे. बरं का, तुम्हीही घ्या. आता हे असं साहित्य तसं मी भाजताना आता तुम्हाला सांगतेच की मी किती प्रमाण घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम काय करायचं, अगोदर 1 चमचा धने सुकीच भाजून घ्यायचे. तर भाजत आले की लगेच त्यामध्ये तीळ भाजून घ्यायचे. 1/2 चमचा तीळ, 1/2 चमचा खसखस घेतलेली, अगदीच जास्त नाही, पण तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. आणि 1/2 चमचे जिरे असे छान भाजून घेतलेले आहे सुकेच. तर ते काय करायचे, आपल्याला सुकेच अगोदर मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहे. नंतरूनही दळले जातात, पण त्यामध्ये मिक्स आपल्याला खोबरं आणि कच्चे मसाले करायचे आहे. कच्चे मसाले आपल्याला अजिबात भाजायचे नाही, फक्त खोबरं आणि कांदा वगैरे भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, भाजायचे झाले आणि मी ते मिक्सरच्या भांड्यात काढले. आता खोबरंही भाजून त्यामध्येच ते मी दळून घेणार आहे आणि फक्त कच्चे मसाले भाजणार नाही, ते तसेच दळणार आहेत. आता तुम्ही बघालच. तर हे बघा, खोबरं घेतलं आहे मी आहे. तर तुम्ही इथे किती कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता. मी इथे 1/2 वाटीलाही कमी खोबरं घेतलेलं आहे आणि बिना तेलाचंच भाजत आहे. छान असं लालसर भाजून घ्या अशा पद्धतीने, अगदीच जाळूही नका. आणि काय करायचं, हे सुकंच दळायचं. ते दळलं जातं व्यवस्थित आणि त्याचा सर्व अर्क उतरतो. म्हणून नंतरून तर आपण कांद्यात मिक्स करणारच आहे पेस्ट करण्यासाठी, पण अगोदर ते सुकंच दळून घ्यायचं. तर चला, इथे मी 2 कांदे घेतलेले आहे आणि ते अशा प्रकारे लालसर भाजून घेतले आहे. तुम्हीही तसेच घ्या. आणि हे बघा, शेंगा कशा 1/2 कच्च्या शिजलेल्या आहे, अगदीच जास्त पण नाही शिजल्या. तर हे बघा, ते दळून घेतलं मी अगोदर धने जिरे आणि खसखस तीळ. त्यामध्येच आता कच्चा मसाला आहे दळून घेत आहे, खोबरंही त्यात सुकं दळलेलं आहे. आता त्यामध्ये आलं लसूण घ्या तेही, आणि तो तळलेला कांदा आहे ना तोही, मस्त अशी पेस्ट बनवा. अशा पद्धतीने मसाला दळा. तर चला आता आपण लगेच फोडणीला तयारी करू, जास्त वेळ न घालवता. तर इथे तुम्ही काय करा, 2 तेजपान अगोदर तेलामध्ये मस्त फोडणीला टाका. थोडीशी मोहरीही घ्या. जिरे आपण दळायला घेतलेले आहे, त्यामुळे नाही टाकले तरीही चालेल. तर इथे मी लाल तिखट 2 चमचे घेतलेले आहे. तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. 1/2 चमचा हळद घेतलेली आहे. आता आपण इथे कच्चे मसाले वापरले आहे, त्यामुळे आपल्याला इथे कुठल्याच प्रकारचा दुसरा मसाला वापरायचा नाही. मस्तपैकी परतवून घ्या, थोडंसं हिंगही टाका. तर परतवताना लागलं असं तुम्ही चिमूटभर साखरही टाकू शकता, जेणेकरून छान अशी भाजीला तरी येते आणि साखरेने काय लगेच गोडवा नाही येणार. मी काय सांगितलं, फक्त चिमूट 2 चिमूट टाका, म्हणजे 1/2 चमचा टाका पोह्याचा बस. तर व्यवस्थित असं परतून घ्या, जेणेकरून भाजीला नंतरून व्यवस्थित तरी येईल. खसखस आणि खोबऱ्यामुळे भाजी खूपच टेस्टी लागते आणि तरीही येते. म्हणजे अगदी तुम्ही कमी तेल जरी वापरलं ना तरी भाजी छान होते. बघा, तेल सुटलं आहे भाजीला. आता तुम्हाला किती पाणी टाकायचं आहे, अगदीच पातळ करू नका. हं, ही भाजी जास्त पातळ छान लागणार नाही, असा थोडासा घट्टसर रस्सा ठेवा. तर ही अशी तुम्ही ग्रेव्ही बनवल्यावर किंवा असा रस्सा बनवल्यावर तुम्ही बटाटे, वाटाणे, फ्लावर, उसळसुद्धा टाकू शकता. खूप टेस्टी लागतो आहे. मी तर खरंच मानलं की तांबडा रस्सा खरंच भारी असतो, खरंच छान झाला आहे. तर काय करू, तो कच्चेपणा जा
जाण्यासाठी आता मी चवेपुरतं मीठही टाकलेलं आहे आणि थोडंसं कमी वाफेवर शिजून घेतलेलं आहे, म्हणजे तो रस्साच हं, आणि नंतरून त्यामध्ये आता त्या शेंगा सोडून द्या आणि त्यालाही छान अशी उकळी येऊ द्या. कमी गॅसवरच हे सर्व काही ही रेसिपी होऊन जाऊ द्या नंतरून, म्हणजे ती छान तिला तर्री येते नंतरून. जास्त जर मोठा गॅस केला तर तर्री वरच्या झाकणाला लागते, मग त्यामुळे ते विशेष खास दिसत नाही. हे बघा किती छान अशी भाजी झालेली आहे, दिसते की नाही, कलर पण खूप छान आलेला आहे. आणि जशी जशी ती थंड होईल तसतसं तिला घट्टसरपणा येईल, कारण त्यामध्ये आपण खसखस घातलेली आहे. तर मैत्रिणीनं नक्की अशा पद्धतीने भाजी बनवून बघा, खूप टेस्टी झालेली आहे. कशी झाली ते कळवा. आणि तुम्हाला माहिती आहे का, रोज एक मिनिटाचा व्हिडिओ टाकते मी इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आणि यूट्यूबवर. रोज 12 वाजता टाकते, तोही बघत जा. आठवड्यातून ह्या मोठ्या रेसिपी असतात 2 ते 3, त्याही बघत जा. आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की तुम्ही जर नवीन असाल चॅनल बघणाऱ्या, तर प्लीज आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. बघा बरं डिशमध्ये वाढली, लगेच खाऊ वाटली की नाही, नक्की नक्की बनवून बघा, खूप टेस्टी लागते. असं तर आपण दाण्याचं कूट वगैरे घालून बनवतोच, पण जरा ही वेगळी. म्हणून म्हटले चला तुम्हाला दाखवावं. ती भाजी बनवल्यापासून, हा व्हिडिओ बनवल्यापासून 2 ते 3 वेळा बनवायची झाली, तरीही मन भरलं आणि खूपच छान झाली. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त रहा, माझे व्हिडिओ बघत रहा. अशा छान छान रेसिप्या दाखवलेल्या आहे याआधी, त्याही बघा. तेव्हा बाय, मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन.